माझी मुलगी अर्णवी, तिचा दुसरा वाढदिवस, त्या निमित्ताने मुलगी आहे अंगणातील तुळस, मुलगी आहे अंगणातील तुळस, तीच आहे खरी अस्तित्वाचा कळस, ती करते सर्वांवर माया, ती करते सर्वांवर माया, बहीण पत्नी आई आजी ही तिची तकी माया। 16 मे 2019 मध्ये पत्रकारितेची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेलो होतो। माझं मन परीक्षा केंद्रात अजिबात रमेना। माझी पत्नी शीतल कोणत्याही क्षणी प्रस्तुती होणार होती। तिला डॉक्टर विद्याताई चौधरी यांच्या जगदंबा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं होतं। डॉक्टर विद्याताई माझ्यासाठी आई जगदंबाच। माझा मुलगा सानिध्य हा याच हॉस्पिटल मध्ये जन्माला। मुलाच्या वेळी व आज सुद्धा डॉक्टर विद्याताईंनी मला कॅबिन मध्ये बोलवून धीर दिला, काळजी करू नको, शीतलची डिलिव्हरी नॉर्मल होईल, नैसर्गिकरित्या होईल, सुखरूप होईल, तू फक्त जाऊन तिला धीर दे। पहिल्यापासून आमच्या दोघांची डॉक्टर विद्याताईवर खूप श्रद्धा आणि विश्वास आहे। मे महिना परीक्षेचे दिवस होते, मी शरीराने परीक्षा केंद्रात होतो, पेपर देत होतो, पण मन मात्र पेपरमध्ये न लागता दवाखान्यात होतो। दिनांक 18 मे 2019 रोजी 2 वाजता परीक्षा केंद्रावर रूमवर आलो, हातपाय धुत्याने लागलीच जेवण न करता दवाखान्यात गेलो। दवाखान्यात इकडून तिकडे चकरा मारत असताना डॉक्टर विद्याताई कॅबिन मधून बाहेर आले आणि म्हणाल्या, अंगत 1-1.5 तासामध्ये होईल। मला काही सुचलं नाही म्हणून मी त्यांना काही उत्तर दिलं नाही, फक्त होकर अर्थी मान हलवली। इकडून तिकडे चकरा मारत होतो। 4:10 थोडी धावपळ सुरू झाली। माझ्यापेक्षा जास्त चिंता करत शीतलची मावशी, ती पण इकडून तिकडे चकरा मारत होती आणि सिस्टरला थोड्या थोड्या वेळेला बोलत होती, कशी काय तब्येत आहे काय आहे ही विचारणा करत होती। 4:22 प्रस्तुती झाली। टाळ टाळ रडण्याचा आवाज ऑपरेशन थिएटर मधून बाहेर येत होता। तेव्हा तर माझी उत्सुकता शिंगीला पोहोचली। श्री गणेशाला मनोमन प्रार्थना केली, काय झालं कळायला वेळ होता। आणि तेव्हा बहुतेक छगुबाई माझी मोठी बहीण म्हणाली, पोरगीच असेल बघ न कशी मोठ्याने टाळ टाळ रडते, तर ती बोलणं आणि मधून बाहेर बातमी येणं, मुलगी झाली आता तर आनंदाला सीमा नव्हती। काय नेमकं कसे असतात त्या क्षणीच्या आनंदाचे क्षण हे वर्णन करू शकत नाही मी आता। म्हणजे गणपती बाप्पाला काहीतरी मागावं आणि त्यांनी लाख पटने तात्काळ द्यावं असं झालं होतं मला। तो 1000 पॉवरचा खुशीचा डोस होता। जवळील सर्वांना पटापट फोन केले, वार्ता कळवली, मुलगी झाली, 3.25 किलोची आहे, सर्व काही नॉर्मल ठीक आहे। फोनवर फोन येत होते, माझेही जात होते, अंगणवाडीची पण तयारी करून ठेवली होती। म्हणजे आमच्या सुनीताताई आशाताई यांना फोन लावून सांगून दिलं होतं की काय झालं। कोणालाही फोन लावला किंवा तिकडून फोन आला की 3 गोष्टी लगेच सांगायचं, नंबर 1 मुलगी झाली, नंबर 2 3.25 किलोची गुबगुबीत आहे, आणि नंबर 3 ईश्वर आणि डॉक्टर ताईंच्या कृपेने नॉर्मल सर्व काही ठीक। मला माझ्या चिमणीला पाहायचं होतं, म्हणजे माझ्या मुलीला पाहायचं होतं, पण आपल्यात म्हणतात अगोदर बामणाकडे जाऊन जन्म नाव बघून घ्यावं, मग मुलीचं तोंड पाहावं, मग काय करणार, लागलीच गाडीला किक मारली, 5 किलो जिलबीची ऑर्डर दिली, ती तयार करून घेतली आणि मिरात असलेल्या घाडगेट चाळीमध्ये सर्वांना वाटली आणि आलो हॉस्पिटलमध्ये। त्यावेळेस मुलीला आणि शीतलला बाहेर आणलं होतं। मुलीपशी गेलो आणि आईने विचारलं, काय नाव निघालं मुलीचं। मी मुलीकडे पाहिलं, मुलगी कोमल नाजूक होती, डोळ्याने माझ्यासारखी, नाकाने बायकोसारखी। आमच्या घरात तशी सुंदर आमची आजी होती म्हणून म्हणलो, हा रुक्मिण आमच्या आजीचं नाव होतं। तशी आई म्हणते, माथारी आली हो, आजीबाई आल्या। शीतलनं माझ्याकडे पाहून म्हणलं, खरंच जन्म नाव रुक्मिण निघालं का। मी हो म्हणलो, काय करणार, चिमणीला बघण्यासाठी मला फोटो बोलावं लागलं। असो, जन्मताची ती रुक्मिण आजची अर्णवी 2 वर्षाची झाली। म्हणतात लहान लेकरांची बोलण्याची सुरुवात बोबड्या बोलण्यातून होती, ती मात्र जेव्हापासून बोलायला लागली तेव्हा स्पष्टच तिचा एक न एक उच्चार स्पष्ट येतो। निसर्गाचीच किमया। तिची साण्यावर म्हणजे तिच्या मोठ्या भावावर खूप माया। लाडानं ती त्याला साई म्हणते, आम्ही सर्व सानिध्य। काही आणलं तरी ती अगोदर साईला द्या ना नादत लावते, विश्वास बसणार नाही। सानिध्यच्या 5व्या वाढदिवसाला तिने स्वतःचा ड्रेस स्वतः निवडला, किमान 10 ड्रेस घालून पाहिले, तेव्हा तिला हा चॉकलेटी काळी मिडी आवडली। तिच्याबद्दल खूप काही सांगायसारखं आहे पण कधीच नाही। वेळ काळ थांबत नाही आणि पुन्हा पुन्हा येत नाही, पण आठवणी थांबून राहतात, कधी स्मरणात येतात जर आपण व्यक्त केल्या तर। आज माझ्या चिमणीचा अर्णवीचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने तिला खूप खूप शुभेच्छा।